गेम ऑन होती है गोलंदाज प्रेम तैयार टाइम सुद्धा स्टार्ट होतोय 20 मिनिटाचा चार ओवर साठी सुरुवातीच्या 20 मिनिटाचा अवधी असेल सुरुवातीच्या चार ओवर साठी 20 मिनिटाचा अवधी असेल पाच ओव्हरची मॅच आहे गोलंदाजी मार कर गोलंदाज तैयार पहिलाच बॉल हा चेंडू सन्मान दिला जातोय सन्मानपूर्वक हाताळला जात आहे लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मिळते ती सिंगल सिंगलच्या सहाय्यानं संघाचा श्रीगणेश होतोय गावदेवी पेंदर टीम जाऊन पोहोचली आहे एक या धावसंख्येवरती धावफलक खुला होताना पाहायला मिळते चांगली बॅटिंग पाहायला मिळाली पहिल्या चेंडूवरती फलंदाज सुजित पाटील या खेळाडूचे तर स्ट्रायकर एंडवरती समाधान भोईर आपल्याला पाहायला मिळेल फार चांगला फलंदाज आहे उजव्या हाताचा एक ताकदवार फलंदाज आहे आणि त्याला आता चांगला खेळ करावा लागेल फलंदाजासाठी अनुकूल असं वातावरण मैदानावरती पाहायला मिळालंय सकाळच्या सत्रापासून षटकार चौकारांची आतिषबाजी आपण पाहिली यावेळेला चांगला फटका सर्व बॅटमधून चेंडूला खेळून काढले तोपर्यंत मिळते ती फक्त सिंगल याही चेंडूवरती एकेरी धाव आणि एकेरी धावेच्या सहाय्यानं आता दुहेरी धावसंख्या दोन धावा धावफलकावरती मात्र जोडल्या जात आहेत बॅटिंग करणाऱ्या जिचा इलेव्हन गावदेवी पेंद्र टीमच्या दोन्ही फलंदाज सुजित पाटील आणि समाधान भोईर प्रारंभिक जोडी या संघाची मैदानावरती पाहायला मिळते पुढचा बॉल हा चेंडू लोअर फुल टॉस होता कट करण्याचा प्रयत्न पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत थोडंसं फंबल पाहायला मिळालं आणि त्यानंतर दोन धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि या दोन धावेंच्या मदतीनं धावफलक जाऊन पोचेल चार या धावसंख्येवरती चार धावा धावफलकावरती लागल्या जातात पाच ओव्हरची मॅच आहे पॉवर प्लेचं षटक आहे आणि अशा षटकामध्ये तुम्हाला सुरुवात चांगली करणं गरजेचं आहे सुरुवात जर चांगली झाली तर मात्र धावसंख्येचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये षटकार चौकार आपण बघितले आणि या मैदानावरती फलंदाजांनी संपूर्ण दिवसामध्ये जम बसवलाय अक्षरशः गोलंदाजांना कसोटी करावी लागते या मॅचमध्ये प्रेम काथारा गोलंदाजी मार्कर आहे सुरुवातीचे चेंडू मात्र त्याचा चांगले हाताळतोय हा पुढचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न बॅटन बॉलचा संपर्क नाहीये सरळ चेंडू विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलचा खेळ संपला धावफलक सिरावलंय ते चार या धावसंख्येवरती आतापर्यंत चार चेंडूचा खेळ संपलाय पहिल्या दोन चेंडूवरती सिंगल आल्या त्यानंतर दुहेरी धाव आली त्यानंतर मात्र हा चेंडू डॉट पडलाय तो खेळपट्टीवरती जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते प्रेम काथारा या गोलंदाजाची हा पुढचा बॉल फुल टॉस होता प्रॉपर टायमिंग जबरदस्त फटका पाहायला मिळतोय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे सहा धावांसाठी षटकार षटकार येतोय चेंडूवरती आणि षटकाराच्या मदतीनं दहा धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत त्या पेंदर टीमच्या चांगला फटका पाहायला मिळाला फलंदाज सुजित पाटील या खेळाडूच्या माध्यमातून हा चेंडू कोलवर टप्प्याचा होता चांगला बरसा गोलंदाजी सन्मानपूर्वक हाताळलं जात आहे सरळ बॅटमधून या चेंडूला खेळून काढलंय क्षेत्ररक्षक फार वेगानं चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव आणि एका धावेच्या मदतीनं आता टोटल धावा धावफलकावरती लागल्यात त्या अकरा आणि पहिल्या ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलाय सुरुवात मात्र चांगली राहिली गोलंदाजी करणाऱ्या टीमची पहिल्या सुरुवातीच्या चेंडूवरती सिंगल डबल मिळव खर्ची केल्या गेल्या त्यानंतर एक खराब चेंडू पडला त्याच्यावरती आक्रमण चढवलं सुजितनं आणि सहा धाव वसूल केल्या अकरा धावा धावपलकावरती अगदी समतोलामध्ये पारडं पाहायला मिळते दोन्ही संघ अगदी समान अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात या मॅचमध्ये आत्तापर्यंत पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद अकरा ही स्थिती पाहायला मिळते डीजे बावीस तारखेला अयोध्येमध्ये फार मोठा सोहळा खऱ्या अर्थानं आपण पाहणार आहोत भव्य राम मंदिर ज्यांचं लोकार्पण होणार आहे आणि त्याची धामधूम आता संपूर्ण देशामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे दुसरा गोलंदाज गोलंदाजी मार्कर
अतिश काथारा गोलंदाज गोलंदाजी मार्कर आपल्याला पाहायला मिळेल. दुसरी ओव्हर घेऊन तो मैदानावरती पाहायला मिळतोय. मेन पंच आमचे प्रवीण चोरगे आणि स्क्वेअर लेग पंच अमोल काळे दोन्ही पंचांना मनापासून शुभेच्छा देऊया. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये फार चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. दुसरं षटक घेऊन गोलंदाज अतिश काथारा गोलंदाजी मार्क करता यार. चांगली सुरुवात पेंदर टीमकडून. संत आणि सावध गतीनं आता धावताना पाहायला मिळते पेंदर टीम. हा चेंडू फिरून मारायचा होता परंतु टप्पा पडल्यानंतर वेगवान चेंडू. शरीराचा वेध मात्र या वेळेला चेंडू घेतोय आणि या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव येत नाहीये. डॉट बॉलचा खेळ संपलाय. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानावरती होतीये. प्रवीण चोरगे यांना विनंती असेल तुम्हीच त्या ठिकाणी चेक करायचंय. लेग अंपायर आणि मेन अंपायर आपण त्या ठिकाणी हँडल करायचंय. या चेंडूवरती डॉट बॉल येतोय आणि या ठिकाणी ऑनफील्ड अंपायर आहेत. गोलंदाज अतिश काथारा गोलंदाजी मार्कर. पहिला चेंडू डॉट फेकला गेला त्यानंतर मात्र गोलंदाजावरती आक्षेप घेतला जातोय. दडपण टाकण्याचा प्रयत्न यावेळेला पेंदर टीम करतेय. हा पुढचा बॉल गोलंदाज सय्यार. चांगला फटका यावेळेला उंचावून मारण्याचा प्रयत्न. उंची जास्त लांबी कमी झेल पकडला जातोय. फलंदाज या चेंडूवरती बाद. धन्यवाद डीजे. फलंदाज या चेंडूवरती होतोय बाद आणि पहिला चेंडू डॉट आल्यानंतर विकेट मिळते ती सुजित पाटील या खेळाडूची. चांगली गोलंदाजी मैदानावरती अतिश काथारा करतोय आणि नवीन फलंदाज सागर भोईर मैदानाच्या आतमध्ये इन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्या पद्धतीनं फलंदाजी करताना पाहायला मिळाला सुजित. परंतु त्याची विकेट यावेळेला जातीये. मोठा फटका मारण्याचा त्यांनी प्रयत्न जरूर केला होता. प्रयत्न पूर्णपणे फसला जातोय आणि सलामीची जोडी या दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र फोडली जातीये ती अतिश काथारा या गोलंदाजाच्या माध्यमातून. आता समाधान आणि सागर भोईर. समाधान भोईर आणि सागर भोईर या दोन्ही फलंदाजांना या पेंदर टीमचा आता डाव सावरणं गरजेचं आहे. आता मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. आक्रमण हाच बचाव हे तंत्र मात्र आता अवगत करावं लागेल त्यात या दोन्ही फलंदाजांना. कारण पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर दुसरी ओव्हर मैदानावरती चालू आहे. फक्त धावा धावपलकावरती आहेत त्या 11. मगच्या मॅचमध्ये आपण बघितलं तब्बल 89 धावा सहजरित्या खऱ्या अर्थानं चेस केल्या त्या हरिग्राम संघाच्या फलंदाजांनी आणि फार चांगली आक्रमक फलंदाजी त्यांनी केली. त्या कारणानं या मैदानावरती धावा होतात आणि त्या धावा चेससुद्धा होतात. त्यामुळे एक मोठं टार्गेट तुम्हाला 5 ओव्हरमध्ये उभे करावं लागेल ते नेवाळी संघाच्या विरोधात. दोन्ही संघ अगदी ताकदवार आहेत. हा पुढचा बॉल गोलंदाज यार अतिश फिरून मारण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये असं वाटलं होतं. हा चेंडू वाईट जाईल परंतु पंच अगदी तटस्थ आहेत. सांगतात हा डॉट बॉल आहे आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती मिळत नाही आहे. या षटकाचा विचार केला तर आत्तापर्यंत एकही धाव गोलंदाजाने खर्च केलेली नाही आहे. रोखून ठेवलं गेलं, पूर्णपणे बांधून ठेवलं आहे ते पेंदर टीमला. हा चेंडू चांगला फटका फुटवरचा वापर चांगला पाहायला मिळतोय. ऑन साईडमध्ये चेंडूला ढकललं जातं. क्षेत्ररक्षक फार वेगानं चेंडूपर्यंत येईल. एक धाव मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न रोखलं गेलं समाधानच्या माध्यमातून आणि फक्त एकच धाव सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. 12 या धावसंख्येवरती आणि या षटकातील या दुसऱ्या षटकातील आत्ता पहिली धाव मात्र मिळवली गेली चौथ्या चेंडूवरती. म्हणजे चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानावरती पेश करत असताना खऱ्या अर्थानं अतिश काथारा आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. पूर्णपणे धावफलक रोखून ठेवलं जातोय. 5 ओव्हरची मॅच आणि 5 ओव्हरच्या मॅचमध्ये नेवाळी टीमच्या गोलंदाजांना माहिती आहे समोर खेळणारी टीम तितकीच मोठी आहे. अशा वेळेला चांगल्या गोलंदाजीचं करावी लागेल. हा पुढचा बॉल अतिश तयार. फलंदाज समाधान भोईर होता. यावेळेला फक्त सन्मान दिला गेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत सिंगल मिळते. एकेरीच्या मदतीनं 13 धावा आता धावफलकावरती जोडल्या गेल्यात. बघा मोठ्या फटक्यापासून पूर्णपणे वंचित ठेवलं गेलं. तब्बल 1 तास खऱ्या अर्थानं पोचण्यामध्ये उशीर झाला तो नेवाळी टीमला आणि त्यानंतर मात्र
लेट येऊन आता शेड बनण्याचं काम ते करत आहेत, कारण पूर्णपणे धावफलक रोखलंय, दाबून ठेवलंय ते पेंदर टीमचं. गोलंदाज सय्यार हा शेवटचा बॉल धीम्या गतीनं टाकण्या केला, हुशार आहे गोलंदाज. वेरिएशन पाहायला मिळालं, टप्पा पडल्यानंतर सर्व चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉलचा खेळ संपलाय. जबरदस्त गोलंदाजी, समाधान भोईरसारखा फलंदाज मैदानावरती आहे, सागर भोईरसारखा फलंदाज मैदानावरती आहे, आणि अशा वेळेला फक्त दोन धावसंख्येचं षटक टाकणं ही महत्वाची बाजू म्हणावी लागेल ती गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघासाठी. आणि दोन ओव्हरचा खेळ संपलाय, दोन ओव्हरच्या मदतीनं संपल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या फक्त एका फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 13. धन्यवाद डीजे फागा, फार चांगली गीतं डीजे नितीनच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी वाजवले जात आहेत, आणि एक ऊर्जा निर्माण करण्याचं काम ते मैदानावरती करत आहेत. धन्यवाद असतील. आणि पहिल्या दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती, तिसरी ओव्हर आता गोलंदाज प्रेम काथाराज यानं पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्ची केल्या होत्या, तर गोलंदाजी मारकर. हा चेंडू मोठा फटका खेचायचा होता, प्रयत्न फसलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक राजेश कातारा चेंडूच्या खाली येत आहे, पकडला गेलाय आणि फलंदाज मोठा बाद, समाधान भोईर. नवीन फलंदाज बाद होते, प्रथमेश फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. प्रथमेश कोपरकर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि सलामीला गेलेला फलंदाज समाधान भोईर, ज्याच्याकडून या संघाला फार अपेक्षा होत्या आणि या अपेक्षांचा पूर्णतः भंग केला जातोय. विकेट मिळते त्याची आणि महत्त्वपूर्ण विकेट आहे या नेवाळी संघासाठी, आणि ती विकेट आता मैदानाच्या बाहेर गेली आहे. नवीन फलंदाज प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. सागर भोईर आणि प्रथमेश या दोन्ही खेळाडूंना आता या संघाचा डाव सावरणं गरजेचं आहे. हा चेंडू उजवेष्टीवर फेकला होता, सरळ चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये, एकही धाव या चेंडूवरती मिळत नाही आहे. डॉटबॉलचा खेळ संपलाय. सुरुवात चांगली पाहायला मिळते त्या तिसऱ्या षटकाची, जशी सुरुवात अतिश या गोलंदाजांनी केली, अतिश कातारानं दुसरं षटक फेकलं, सुरुवात चांगली राहिली, फक्त 2 धावा केल्या खर्ची आणि तशीच त्याच्या पावलावर पाऊलू टाकत अगदी प्रेम कातारा मैदानावरती चेंडू फेकतोय. हा चेंडू चांगला फटका, प्रॉपर टायमिंग, वॅकंट एरिया, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. बघा फलंदाज समाधान बाद झाला आणि नवीन गेलेला फलंदाज मैदानावरती प्रथमेश, ज्यांना पहिला चेंडू डॉट खेळला, त्यानंतर मात्र या चेंडूवरती मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. नॅचरल खेळ करण्याचा प्रयत्न चालू, कुठल्याही प्रकारचं फलंदाज दडपण घेत नाहीये. या 6 धावांच्या मदतीनं 19 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते, ती जीवा 11 गावदेवी पेंदर टीमची धावफलकावरती धावा आहेत त्या 19. गोलंदाज सय्यार हा पुढचा बॉल, प्रेम काथारा यावेळेला टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा हा बॉल, अतिरिक्त उसळी पंचा मला सांगतायत वाईड बॉल आहे. वाईडच्या मदतीनं 1 धाव मात्र धावफलकावरती जमा होईल, 1 धावेच्या मदतीनं 20 धावसंख्या आता धावफलकावरती जोडली गेली आहे. आणि गोलंदाजाला या वेळेला मात्र दंडित केलं जात आहे, कारण षटकार लगावला आणि त्यानंतर एक उसळी घेणारा चेंडू वाईड बॉल म्हणून घोषित केला गेला. 20 धावफलकावरती आहेत फलंदाज प्रथमेश स्ट्रायकर एंडवरती, ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके मारण्याचे, आणि फलंदाज प्रयत्न करतोय परंतु या वेळेला प्रयत्न फसला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, जेल पकडला गेला आणि फलंदाज बाद.
धन्यवाद डीजे फलंदाज प्रथमेश कोपरकर बाद होतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी क्रिश कोपरकर मैदानाच्या आतमध्ये जातोय. हा खेळा तर यंग टॅलेंट आहे ते पेंदर टीमचा आणि त्याला आता चांगला खेळ मैदानावरती करणं गरजेचं आहे. मोठे फटके मारण्यामध्ये विकेट जात आहेत, अशा वेळेला तुम्ही सिंगल डबलला कन्वर्ट करा, प्राधान्य द्या आणि धावफलक जर हलतं ठेवलं तर एक चांगली फायटिंग टोटल धावफलकावरती येईल. हा चेंडू अडवणं गरजेचं होतं, परंतु चेंडूवरती जाऊन हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू तोपर्यंत सीमारेषेच्या पलीकडे जातोय. चार धावांसाठी आलेला हा दणदणीत चौकार आणि चौकाराच्या मदतीनं 24 धावसंख्या धावफलकावरती. चोवीस धावा संख्या धावपलकावरती लागली जातीये. फलंदाज क्रिश यावेळेला चांगला फटका लगावतोय. हा पुढचा बॉल गोलंदाज तयार. उजवेशीच्या बरसा बाहेर टाकलेला चेंडू पंचामाला सांगतायत वाईड असेल. वाईडच्या मदतीनं धावपलकावरती एक धाव जोडली जाते एका धावेच्या सहाय्यानं. 25 धावा संख्या धावपलकावरती लागली. बघा सदा चांगला गोलंदाज स्वतः धावा खर्ची करतायत. फलंदाजी करत असताना विकेट जात आहेत, परंतु चांगले चेंडू टाकावे लागतील. प्रेम काथारा मैदानावरती हा ही चेंडू खराब चेंडू पंचामाला सांगतील वाईड बॉल. वाईडच्या मदतीने आणखी एक धाव मात्र धावफलकावरती ऍड होतीये. फलंदाजांच्या बॅटमधून धावा येत नाहीयेत, अशा वेळेला आता गोलंदाजी करणारी नेवळी टीम धावा मात्र खर्ची करतीये आणि या एकेरी धावेच्या मदतीने 26 धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. तिसरी ओव्हर मैदानावरती आहे. 5 ओव्हरची मॅच, किमान 50 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. हा चेंडू अगोदर खेळला होता आणि बॅटची टॉपेज घेऊन सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट मिळते फलंदाज बाद क्रिश कोपरकर. डीजे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. हर्षद भोईर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते ती नेवाळी टीमच्या बाजूनं. टॉस जिंकल्यानंतर प्रथम निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा आणि तो निर्णय आतापर्यंत सफलरित्या पार पाडत असताना गोलंदाज. प्रेम काथारानं पहिलं षटक फेकलं 11 धावांचं. नंतरच्या दुसऱ्या षटकामध्ये आतिश काथारानं फक्त 2 धावा खर्ची केल्या. या ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी झाली, एक षटकार एक चौकार आपण बघितला आणि त्या कारणानं तेव्हा 13 धावा खर्ची केल्या प्रेम काथारानं. आणि त्यानंतरच्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल 26 धावा धावपलकावरती आहेत. शेवटच्या 2 ओव्हर मैदानावरती बाकी असणार. इथून तुम्हाला आक्रमण चढवावं लागेल, इथून तुम्हाला षटकार चौकार मारावे लागतील, तर एक फायटिंग टोटल आव्हानात्मक धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. ती आहे पेंदर टीमची. परंतु गोलंदाजी मारकर आता गोलंदाज धीरज काथारा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. हा पुढचा बॉल वेगवान प्रतीचा चेंडू, वेगवान जबरदस्त गोलंदाजी, परंतु उजव्या एसटीच्या बाहेर. पंचामाला सांगतायत वाईड बॉल आहे. पहिलाच खराब चेंडू लाईन मिस करताना पाहायला मिळाला गोलंदाज. आणि या वाईडच्या मदतीने एक धाव मात्र जोडली जाते धावपलकावरती. चांगली फलंदाजी करावी लागेल, तुम्हाला षटकार चौकार खेचावे लागतील. या चेंडूपासून खऱ्या अर्थानं आक्रमण तुम्हाला चढवावं लागेल, तर चांगली धावा धावपलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळतील. बघा हाही चेंडू खराब चेंडू, वाईड बॉलचा पंचांचा इशारा येतोय. अवंतरच्या मदतीनं 28 धावा धावफलकावरती आता लागल्या जात आहेत. धीरज काथारा एक चांगला गोलंदाज आहे, तेच तर्रार चेंडूची फेकी मैदानावरती करतोय. परंतु अचूक टप्पा आणि सटीक लाईन्थवर तुम्ही चेंडू टाकणं गरजेचं आहे. हा चेंडू ऑन साईडमध्ये फक्त दिशा दिली गेली. क्षेत्ररक्षक फार वेगानं चेंडूपर्यंत पोहोचेल, तोपर्यंत चेंडू उचलणार फेकणार एकच धाव मिळतीये. आता सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे ते बॅटिंग करणाऱ्या पेंदर टीमच्या माध्यमातून. जीवा 11 गावदेवी पेंदर आणि गौरी स्पोर्ट्स नेवाळी या दोन ताकदवार बलाढ्य संघादरम्यान चालू असलेले घमासान युद्ध मैदानावरती आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय घेतलाय तो आतापर्यंत सफलरित्या पार पाडताना पाहायला मिळतात ते नेवाळी टीमचे गोलंदाज. हा पुढचा बॉल फुल टॉस होता, प्रॉपर टायमिंग, चांगला फटका मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतोय दणदणीत षटकार. फटक्याची गरज होती
तो फटका यावेळेला सजवत असताना फलंदाज हर्षद भोईर या 6 धावींच्या मदतीनं चांगली धावसंख्या आता धावफलकावरती जमवली जाईल. हा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर पॅडवरती चेंडू आदळला होता, परंतु पंच सांगतात हा चेंडू बाहेर निघतो आणि त्यानंतर अगदी डोळ्यात एकत एक चोरटी धाव सहजरित्या दोन्ही फलंदाज पूर्ण करत आहेत. जबरदस्त रनिंग पाहायला मिळते ते फलंदाज हर्षद भोईर आणि त्याच्याबरोबर असणारा सागर भोईर या दोन्ही फलंदाज दरम्यान एक धाव मात्र मिळवली गेली. एका धावेच्या मदतीनं 26 धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते, 36 धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. हा पुढचा बॉल गोलंदाज सय्यार, चांगला फटका, ताकदवर श्लोक, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, जेल मात्र पकडला जातोय. फलंदाज या चेंडूवरती होईल बाद. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय प्रज्योत पाटील. विकेटची पडझड मैदानावरती चालू आहे. तब्बल आतापर्यंत फलंदाज बाद झाले ते 5 आणि 7 नंबरवरचा फलंदाज प्रज्योत पाटील आता मैदानावरती जातोय. विकेटवरती तुम्हाला टिकून राहणं गरजेचं होतं. पहिले फलंदाज बाद झाला सुजित, त्यानंतर समाधान. पाच फलंदाज बाद झाले. 7 नंबरवरचा फलंदाज आता मैदानावरती येतोय. यावेळेला बघा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न प्रज्योत पाटील या खेळाडूचा, मिस होतोय. चेंडू विसावलाय तो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलचा खेळ संपलाय. सरळ बॅटमधून तुम्ही धावा जमवा, कारण क्रिकेट अनिश्चितेने भरलेला खेळ आहे. कारण पहिल्या या इनिंगमध्ये जरी चांगली गोलंदाजी नेवाळी टीमची झाली असली तरी दुसरी अजून दुसरं इनिंग बाकी आहे, त्या कारणाने तुम्ही धावा जमवणं गरजेचं आहे. यावेळेला डॉट बॉलची सांगता होती आहे. 2 चेंडू लगातार मैदानावरती पडले जात आहेत ते निर्धाव आणि पहिल्या 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावा धावफलकावरती आहेत त्या 36. पाणी घ्यावरती आयोजकांना विनंती असेल. 12th प्ले पाण्याची मागणी मैदानावरती होती. 12 प्रतिनिधी आमचे या ठिकाणी मैदानावरती आता पाणी घेऊन जातील आणि पहिल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5-5 36 धावा धावफलकावरती डीजे. वाचली जात आहेत आणि आता संत वातावरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. ते जेवण करून आले सर्व आणि त्या का अशा वातावरणामध्ये मात्र एक चांगली गीतं वाजवली जात आहेत. ते डीजे नितीनच्या माध्यमातून आमचे जयेश सिनारे ऑपरेटर आहेत, धन्यवाद असतील. शेवटची ओव्हर शेवटचे 5 मिनिटं बाकी राहिलेत. बघा गोलंदाजी करणारी नेवाळी टीम राजेश काताराव. शेवटचे 5 मिनिटं बाकी आहेत आणि 1 ओव्हरचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज महेश पाटील. शेवटची ओव्हर
स्ट्रायकर एंडवरती फलंदाज असेल हर्षद बोईर. हा चेंडू मोठा स्ट्रोक खेळायचा होता, बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे, चेंडू किपरच्या हातामध्ये. त्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारची धावे चेंडूवरती मिळाली नाही. मगाच्या ओव्हरमध्ये शेवटचे दोन चेंडू लगातार निर्धाव गेले आणि त्यानंतर मात्र आताही त्याचं पाचवी ओव्हर महेश पाटीलच्या हातामध्ये सोपवली जाते. स्लॉग ओव्हरचं षटक हे हाणामारी करण्याची गरज आहे या ओव्हरमध्ये, कारण एक टार्गेट सेट करण्याची ही ओव्हर असेल. हा चेंडू चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हाताला ब्रश करून चेंडू सीमा पार लॉंगॉनच्या डोक्यावरून येतोय षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती लागली जाते ती 42वा. बघा धावपलकावरती धाव आहेत त्या 42. प्रेम अजून काही बिघडलेलं नाहीये, कारण सुरुवातीचे अजूनही चार चेंडू बाकी आहेत. जर का चार चेंडूमध्ये इथून पुढे एकच दोन मोठे फटके आले, षटकार चौकार लगावल्या गेल्या, तर एक चांगली टोटल पेंदर टीमची धावपलकावरती येईल. हा चेंडू उंचावरून मारण्याचा प्रयत्न सफल होतोय, चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे, 6 धावांसाठी दणदणीत षटकार. डीजे धावपलकावरती षटकाराच्या मदतीनं 48 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. असं वाटलं होतं या धावा जमवल्या जातील की नाही, परंतु सिंगल डबलला प्राधान्य दिलं गेलं ऐन मोक्याच्या क्षणाला आणि आलेले हे दोन षटकार मदतीनं धावफलक जाऊन पोचले 48 धावांवरती. अजूनही 3 चेंडू मैदानावरती बाकी आहेत. जर का असंच आक्रमण चालू ठेवलं हर्षद बोईर या खेळाडूनं, तर एक चांगली टोटल आव्हानात्मक टार्गेट धावपलकावरती सेट करताना पाहायला मिळेल ती जिजा 11 गावदेवी पेंदर टीम. हा चेंडू धीम्या गतीने टाकण्याचा प्रयत्न सफल होतोय, व्हेरिएशन पाहायला मिळालं. एक धाव मिळाली जाते, दुसरी धाव मिळणार का? नाही, रोखलं जातंय या ठिकाणी पूर्णपणे. आणि एकाच धावीवर समाधान मांडलंय. 49 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती जिजा 11 गावदेवी पेंदर टीमची. माफ करा, जिवा 11 गावदेवी पेंदर टीम खेळताना मैदानावरती पाहायला मिळते. आणि धावफलकावरती धाव आहे त्या 49. अजूनही 2 चेंडूचा खेळ मैदानावरती बाकी असेल. गोलंदाज महेश पाटील तयार. हा चेंडू बघा प्रयत्न करतोय फलंदाज प्रज्वत पाटील. डॉट बॉलचा खेळ संपलाय, धावफलक स्थिरावलं गेलं ते 49 धावसंख्येवरती. शेवटचा एक बॉल मैदानावरती आता बाकी असेल. हा चेंडू बा गुडघे टेकून मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला गेलाय, परंतु एक धाव सहजरित्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत आणि एकेरी धावेच्या मदतीनं 22 स्वरूपात ही धाव मिळते. 50 धावा अभिनंदन पेंदर टीम. धावफलकावरती धावा लागल्या त्या 50 आणि अजून बघा 50 धावा धावपलकावरती लागल्यात पेंडर टीमच्या. 5 धावा ॲड होतील आणि टार्गेट राहील ते 56 धावसंख्येचं. अरे धावसंख्येचा आता टार्गेट असेल 5 धावा पेनल्टीच्या ॲड करून 55 धावा पकडल्या जातील आणि 56 धावसंख्येचं टार्गेट असेल ते गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघासाठी.
उपकार गुरव चौक यांचा आवाज तुम्ही ऐकलात. विनंती असेल इथे नीलखंडेश्वर इलेवन उलवे आणि चैतदुर्गा रोहिंजन बी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आम्ही ते ऑफिशियल कॉल करतो. आता प्लीज दोन्ही संघ अगदी वेळेवर आलेत, अगदी त्यांचं करूया आपण स्वागत. आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमची विनंती आमची की टॉससाठी या. खूप काही यावेळेस प्रतीक्षा करावी लागली दोन्ही टीमला, कारण आज थोडंसं उशीर झाला, हरकत नाही, कारण बऱ्याच ठिकाणी टुर्नामेंट सुरू आहेत आणि प्रत्येक टीमला कदाचित एका दिवसामध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्ती टुर्नामेंट खेळावे लागतात. परंतु इथे मैदानामध्ये आपण जाणार होतो यानंतर. चला रोहिंजन टीमचे कॅप्टन आपण देखील दाखवलो मुख्य व्यासपीठाकडे. कॅप्टनच्या भूमिकेमध्ये नीलखंडेश्वर इलेवन उलवे, अध्यक्ष पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशन सन्माननीय किरणजी पाटील सरांचं इथे शुभागमन झालं आहे, स्वागत आहे आपलं. आणि त्यासोबत रोहिंजन संघाचे जयदुर्गा रोहिंजन बी असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. चांगली लढत इथे बघायला मिळेल. आज NCC उलवेची नवीन जर्सी जी स्पॉन्सरशिप केले ते निलेश शेट खारकर याने ती स्पॉन्सरशिप केली. आज खूप चांगला लुक आणि तेवढीच चांगला अगदी व्हाईट अँड ब्लॅक कॅम्प कॉम्बिनेशनमध्ये आणि त्यासोबत अगदी बेबी पिंक मध्ये आपण बघू शकता जयदुर्गा रोहिंजन बी. करूया आपण टॉस. मी विनंती करेन दोघांना की दोन्ही कॅप्टन्सना की आपण या बघ चला. एक्विरिया इव्हेंट्सचे MD संदेश शेके यांना भे विनंती करू की आपल्या शुभास्ते टॉस करावा. 5 षटकांचा सामना आज ड्रोन व्ह्यू तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळतोय पंचांच्या अगदी डोक्यावर. येणाऱ्या 21 तारखेला देखील आपल्याला, परंतु त्याच्या अगोदर टॉस आपण करूया. शर्यतीत जरूर तुम्हाला बघायला मिळतील. टॉस होते 5 ओव्हर. यस 5 ओव्हर 4 गोलंदाज. टेल इज कॉल आणि दिस इज हेड. तर टॉस जिंकलाय NCC उलवे. सन्माननीय किरणजी पाटील सरांनी टॉस जिंकलाय. क्लीन बोल्ट पहिल्या बॉलवर यू मिस. आय विल डेफिनेटली हिट फलंदाज बाद. मी सामना सुरू होण्याच्या अगोदर उदाहरण दिलं होतं, समजा 50 झाले तर 56 टार्गेट आणि 50 झाले संदेश. आणि त्यामध्ये 5 ऍड पॅनल्टीच्या 56 करायचे आहेत. आणि अशा महत्त्वपूर्ण परिस्थितीमध्ये आपण बघतोय की जिथे पहिल्याच बॉलवर विकेट ही गमावली गेली. नुकताच सामना आपण नुकताच म्हणणं येणार नाही, जवळपास आता 2 तास होऊन गेले. आणि 89 धावा चेस करायचे होत्या बागेश्वर इलेव्हन हरिग्राम संघाला रेडघर संघाच्या अगेन्स्ट. आणि त्या देखील 4 ओव्हरमध्ये आणि त्या त्यांनी 1 चेंडू राखून त्या धावा 89 चेस केल्या होत्या. काय लढत झाली, अगदी एकाच मॅचमध्ये 2 अर्धशतक आपल्याला बघायला मिळाले. पहिला होता सौरभ जो पहिल्या इनिंगमध्ये सौरभ भगत रेडघर संघाचा, आणि त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये होता सोपान म्हात्रे ज्यानं यंदाच्या सीझनचं 3rd अर्धशतक लगावलं. 3 बाईक विजेता खेळाडू. आणि त्यानंतर रोहित घरतनं हरिग्राम संघाच्या ज्यानं 6 बॉलमध्ये 6 षटकार लगावले. थोडीशी चर्चा होत राहील कारण आता मैदानामध्ये थोडस पंचांना स्तंभ सेट करण्यासाठी थोडं पाणी हवंय. पाटा विकेट आहे अशी जेव्हा विकेट असते तेव्हा तुमच्याकडे पेस असेल तर तुम्ही फलंदाजाला थांबवू शकता. काही वेळ तुमच्याकडे गतीनं तुम्ही थांबू शकता, परंतु फलंदाजांना देखील खूप चांगला चेंडू नजर रोवली जाते. बऱ्याच टुर्नामेंट आपण बघतो काही काही ठिकाणी विकेट खूप खराब झालेले असतात किंवा
रेग्युलर तिथे मॅचेस होतात किंवा रेग्युलर सराव असतो, त्याच्यामुळे विकेट खराब होतात. परंतु प्लेन विकेट बघा, इथे डिवाइड केलेलं आहे. जेव्हा प्रॅक्टिस सेशनमध्ये नेरे संघ खेळतो तेव्हा या मेन विकेटच्या साईडला खेळतो, आणि जेव्हा टॉर्नामेंट आपण बघतो तेव्हा ही मेन विकेट तिथे यूज केली जाते. त्यामुळं अनेक पाठा विकेट असल्या कारणानं या विकेटची लाईफ एक्स्ट्रा आहे. आपण अनेक ठिकाणी बघतो मैदानापासून तुम्ही 3 इंच जर वर किंवा 4 इंच जर विकेट ठेवली तर ती लवकर खराब होते, आणि जर विकेट पाटा असेल तर त्याची लाईफ जास्त असते, हे फरक असतं. समाधानला पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली आहे. राजेश चिटकाथरा थोडंसं सॉफ्ट डिसमिसल जरूर आपण बघितला, गाळ्या ते गाळ्या ते हसत आहेत कारण शॉट खेळायचं होतं खरं तर ऑफ साईड, आणि हा लॉंग ऑनकडे मिड ऑनकडे चेंडू आला आणि ते 1 रन. पहिली सिंगल, 56 धावा करायचे आहेत अशा परिस्थितीमध्ये 1 रन येण्यासाठी 2 चेंडूंची प्रतीक्षा करावी लागली आणि पहिली विकेट देखील कमावली गेली. ही मॅच देखील खूप सुंदर होईल. या मॅचमध्ये देखील रोमार्षक आणि थरार हा जरूर तुम्हाला बघायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतात. समाधानचा स्लोर वन हा नेहमी इफेक्टिव्ह असतो आणि उलटा दिशेनं झेल पकडायचा आहे. चला चेंडू तिथे अडवला गेला, थोडं कठीणच झेल होता खरं तर प्रज्योतसाठी. अगदी शरीराच्या विरुद्ध दिशेनं अगदी पुढे धावायचं आणि पाठीमागे वळून बघायचं आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये झेल कॅरी करणं खरंच चॅलेंजिंग झेल होता, आणि हा झेल जर पकडला असता तर खूप सुंदर जरूर झाला असता. सन्माननीय निलेश खारकर यांचं इथे शुभागमन होत असताना आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. हाफ ऑली इथे प्ले केलाय शॉर्टला, मिड विकेटमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. आपण गतवर्षी उल्वे नगरीमध्ये निलेश खारकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रजनी स्पर्धा आपण बघितली, आणि सध्या उल्वे नोट प्रीमियर लीग रजनीमध्ये चालू आहे, आणि तिथे आदित्य विहार स्पोर्ट्स उल्वे किरण पाटील जे या टीमचे कॅप्टन आहेत आणि त्यांचा संघ क्वालिफाय देखील झालाय. कमी गतीचा चेंडू, खूप लूज बॉल, समाधान यासाठी उलगला जातो. मी नेहमी म्हणतो की मैदानामध्ये डोकं शांत ठेवून खेळणारा खेळाडू आहे समाधान, आणि त्यांना तुम्ही बघता चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये चॅलेंज करते सध्या गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाच्या फलंदाजांना. फलंदाज धीरज कातारासारखा आक्रमक खेळाडू स्वस्तात बाद झालाय. लोअर फुलटॉस बॉल, बॅटच्या टो इंडला चेंडू लागतोय. अगदी डॉट बॉलची ते सांगता होत असताना पहिलं षटक जे समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अंती फलकावर धाबा लागले तर टोटल आपण बघतायत 4 धाबा आणि 24 चेंडू विजयासाठी अभक्षकता आहे 52 धावांची. WTC आणि आई एक्विरा इव्हेंट्स यांचं मर्ज करून लाईव्ह टेलिकास्ट आपण बघतोय, आणि हा ड्रोन व्ह्यू तुम्हाला बघायला मिळेल कारण सुंदर विजयालक्ष्मीचं हे भव्य दिव्य क्रीडांगण, आणि या भव्य दिव्य क्रीडांगणावर हा ड्रोन व्ह्यू आपण घेतोय कारण या मैदानाची अगदी आठवण जेवढा उंचावरून हा व्ह्यू दाखवता येईल तेवढा प्रयत्न केला जातोय. आज संदेश यासाठी चालेल. आज संदेश आहे एक्युरा इव्हेंट्स पारगावला लाईव्ह सुरू आहे. कमी वेळेमध्ये आणि सगळ्यात जास्त प्रचिती कोणत्या वाहिनीला मिळाली असेल तर ती आई एक्युरा इव्हेंट्स आणि त्याच्यासोबत WTC देखील. दोघांचं करूया स्वागत, जाऊया मॅचमध्ये. मॅच फार महत्वाची आहे, लढावं लागेल आता निवाली संघाला कारण जरी आव्हाने मैदान असं आहे की ते पलटफेर पाहतो. या मैदानामध्ये गेल्या काही वर्षामध्ये बरेच रेकॉर्ड आहेत. सगळ्यात मोठं रेकॉर्ड प्रवीण सोरगे बाली स्वतःचं होम ग्राउंड 12 बॉल 12 षटकार. त्यानंतर स्वर्गवासी मंगेश फडके जे आपल्यात नाही आहेत त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या नावे 6 बॉलमध्ये 6 षटकार आहेत. तदनंतर आपण काल नवीन विक्रम इथे बघितला, काल 6 बॉलमध्ये 6 चौकार. आपण उत्तम पाटील याचं बघितलं जो सहारा शिवकरचा खेळाडू आहे, आज देखील 6 बॉल 6 षटकार हे आपण बघितले. भले 2 ओव्हरमध्ये आले परंतु सलग आले, परंतु तो रोहित घरत हरिग्रामचा त्याचा आपण बघितलं. शॉर्ट अँड पूल फटका चांगला आहे, वेलकम स्वागत केलंय. पंच आम्हाला सांगतील एक्झॅक्टली 6 धावा षटकारांना आघात झालाय. क्रिश कोपरकरचं स्वागत. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारी क्रिकेट शृंखला
जबरदस्त ही शृंखला आपल्याला बघायला मिळते. गोलंदाज सज्ज होत असताना थोड्याच वेळामध्ये तुम्हाला ड्रोन व्ह्यू हा बघायला मिळेल. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू आला नाही. फलंदाज मैदानामध्ये आपण अतुल काथारचं आक्रमण बघितलं. एक चांगला खेळाडू आहे, कमी वयामध्ये या संघातील प्रचिती. खरं तर अतुल काथारचा विचार केला तर पनवेल प्रीमियर लीगमध्ये या खेळाडूचा परफॉर्मन्स खूप हाय होता. आणि त्यानंतर आपण राजेश काथारा एक दमदार खेळाडू, मिडल ऑर्डरमध्ये सातत्याने संघ बराच निर्भय असतो, त्याच्यावर अवलंबून असतो. स्क्वेअर कटचा हा फटका क्षेत्ररक्षण सुंदर झालाय. थ्रो लेट झाला, कुठे थ्रो करायचा या दुविधा अवस्थेमध्ये होता. अतुलला बाद करायचं की राजेश कातारांना, या दुविधा अवस्थेमध्ये क्षेत्ररक्षक सापडला आणि तोपर्यंत रन मात्र इथे कम्प्लीट झाली. धावसंख्या फलक आता पुढे चाललाय. टोटल बोर्डवर धाव आहेत त्या 12 धावा. विजयाच्छेद घोडदौड आता सुरू झाली आहे. वॉट अ यॉर्कर, वाईट यॉर्कर. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक बॉलवर थोडसा संयम घेतो, पाहतो बॅकअप आहे की नाही. आणि त्यानंतर ड्रोन व्ह्यू तुमच्या समोर. धावसंख्या फलकावर धावा आहेत त्या टोटल 13 धावा. गोलंदाज सज्ज होत असताना सुपर यॉर्कर, वाईट यॉर्कर तुम्हाला इथे बघायला मिळाला. मोस्ट डिमांडेबल बॉल टेनिस बॉल विश्वामध्ये. तुम्हाला जर फलंदाजांच्या तडाख्यांमधून वाचायचं असेल तर हा चेंडू तुम्ही पहिली पसंती देऊ शकता. डॉट बॉल चांगलं कमबॅक. स्विच इट करायचं होतं रिव्हर्स अटेम्प्ट, परंतु बॅट अँड बॉलमध्ये संपर्क झाला नाही. ओव्हर समाप्तीचा इशारा पंच आम्हाला करतायत. क्रिश खूप सुंदर हे षटक राहिलं. खरं तर त्याचं देखील कौतुक करावं लागेल. या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर षटकार लागला होता आणि त्यानंतर त्याने उर्वरित 5 बॉलमध्ये फक्त 2-3 सिंगल दिल्या. अशा टोटल 9 धावा या षटकामध्ये आल्या. बोर्डवर लागले टोटल 13-18 बॉल आणि 43 धावांची गरज आहे. अठरा चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. गौरी स्पोर्ट्स नेवालेला माहिती आहे आणि समाधानला देखील की जोपर्यंत अतुल मैदानामध्ये असेल तोपर्यंत हा सामना नेवाली संघाच्या बाजूनं असणार आहे. कारण एक डेंजरस खेळाडू आहे, बघायचा आहे कोण मारणार बाजी. मॅच ही देखील हाय वोल्टेज बनेल. कालपासून खूप सुंदर मॅचेस बनत आहेत. काल देखील खूप सुंदर सामने झाले. शेवटच्या बॉलपर्यंत मॅचेस आपण बघितले. खरं तर एखादी सीमा बाउंड्री लाईनवर बरंच काही डिपेंड असतं. मॅचेस कितीही तुमच्या हाय वोल्टेज होतील, बाउंड्री लाईन तुम्ही एकदम मोठी ठेवली तर चेसिंग रन होत नाही. हे देखील आपण बघतो. अगदी छोटी ठेवली तर सहज चेस होतात आणि मीडियम ठेवली तर तुम्हाला दोन्ही ॲडव्हान्टेज बघायला मिळतात. प्रहार केल्या बॉल चालला मिडविकेटला, जेलवर येण्याचा प्रयत्न. चांगला ट्राय, ट्राय ट्राय बट डोंट क्राय. प्रयत्न करा परंतु रडू नका, हे असं नेहमी आपण म्हणतो. क्षेत्ररक्षकानं चांगला प्रयत्न तिथे केला आणि ते 2 धावा परिपूर्ण करत असताना 2 धावांच्या मदतीनं संघाचं समीकरण धावसंख्या फलक जाऊन थांबलाय 15 धावांवर. आयुष्यामध्ये कधीच न विसरणारा सामना हा मागचा होता. खरं तर मैदानामध्ये सातत्यानं त्या सामन्याचा सुवर्ण अक्षरामध्ये कोरला जाईल. मागील बॉलवर प्रयत्न केला, या बॉलवर आता तो पूर्ण केला. मागील बॉलवर षटकार अधुरा राहिला, या बॉलवर तो कम्प्लीट केला 6 रन. धन्यवाद डीजे. 16 बॉल आणि 35 धावांची गरज आहे. आता मैदानामध्ये आपण मैदानाच्या दूर गेलो तर तिथे आता छकडे स्वार दाखल झालेत. बैलांना रेशल देण्याचं कार्य आता हळूहळू सुरू होतंय. सज्ज होतंय समाधान. आणखी एक लोअर फुल टॉस बॉल, यावेळेस लेन चांगली होती अवे फ्रॉम द बॉडी. विकेट मिड विकेट मध्ये चेंडू आले, धाव घेण्याचा प्रयत्न राजेश काथारा आणि सेकंड रन थोडं अवघड असं, परंतु आता त्यांची विकेटचं पतन झालंय. धावाच्या स्वरूपानं चेंडू आणि धावामधील अंतर आता आपण बघणार आहोत. 15 बॉल आणि 34 धावांची गरज डीजे.
मैदानामध्ये शुभ आगमन झाले. आपण बघू शकता खरं तर नेवाली गावाचा अभिमान असाच मी उल्लेख करेन. पीएसआय आमचे रोशन शेठ कातारा साहेब इथे आलेत. साहेबांना आम्ही विनंती करू या आपण व्यासपीठावर, त्यांचा शुभ सन्मान आपण यानंतर करणार आहोत. दिशा दिली तंत्र वापरले दुसरीसाठी डेंजर एनकडे, गुड रनिंग बिटवीन द विकेट. खरं तर पार्थ डेंजर एनकडे धावत होता, त्याची बॉडी पाहिली, रन पाहिला तर खूप चांगला. खरं तर काल कसोटी सामन्यामध्ये एक नवीन विक्रम बघायला मिळाला. खरं तर बरेच ट्रोल होत होते रोहित शर्माला फिजिकल फिटनेस बाबत, परंतु जेव्हा बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जात होता तेव्हा रोहित शर्मानं खरं तर रवींद्र जडेजाना पाठीमागं सोडलं आणि त्यामुळे त्याने दाखवून दिलं की किती फास्ट ते रन करतात. दादा तू तू मी मी डेंजर एनकडे पार्थ, परंतु सुरक्षित आपल्या स्क्रीच मध्ये पदार्पण करत असताना या चुका तुम्हाला टाळावे लागतील. समाधान, चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 4 धावांचं षटक तिथे त्यांनी फेकलं, 1 विकेट. या ओव्हरमध्ये 1 षटकार जरूर आला. आता चेंडू आणि धावांमधील अंतर आहे 13 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज आहे. सामना तुल्यबल आहे, दोन्ही संघ अजून इथून कोण जिंकेल हे आपण सांगू शकत नाही आणि ते सांगणं मूर्खपणा देखील ठरू शकतो. क्रिकेटमध्ये भाकीत करणं फक्त अंदाज तुम्ही आम्ही लावू शकतो, क्रिकेट कधी काय तुमच्या समोर आणून ठेवेल हे तुम्ही सांगू शकत नाही. 13 चेंडू 31 धावा पाहिजेत, निर्णायक बॉल आहे. ऑस्ट्रेलियन प्लेयर समाधान भोईर गोलंदाजी मार्कवर सज्ज असताना मैदानामध्ये त्याची गोलंदाजी नेहमी इफेक्टिव्ह असते, गती कमी असते परंतु टप्पा नियंत्रित असतो. मॅच अजूनही दोन्ही टीमच्या बाजूनं बॅलन्स आहे. एका बाजूला यंगस्टर आपण खेळाडू पार्थ पाटील हा देखील डेंजरस खेळाडू आहे. लोअर फुल टॉस बॉल फॉलो केलं, पायांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला, एक रन पूर्ण झाले. दुसरीसाठी प्रयत्न केला, नकार दिला. सिंगलवर समाधान व्यक्त करत असताना आणि समाधानचं देखील हे षडक इथे समाप्त झालंय. तिसरा षडक इथे समाप्त झालंय. पहिल्यामध्ये आले होते 4, 1 विकेट. दुसऱ्यामध्ये आले होते 11 षटकामध्ये 9 धावा आणि या तिसऱ्या षटकामध्ये आलेत फक्त अगदी आपण बघितलं तर 13 धावा आलेत आणि अशा टोटल 26 धावा फलकावर लागलेत. अर्धा प्रवास आता पूर्ण झालाय. 18 बॉलमध्ये टोटल 26 बनलेत. आता 12 बॉल आणि 30 धावांची गरज. कडक नोटा हातात घेणं सोपं आहे, एखाद्या गर्लफ्रेंडचा हात हातात घेणं सोपं आहे, बैलांचा कासरा हातात घेण्यासाठी दम लागतो. तिथे भल्या भल्यांची हवा टाईट होते आणि येणाऱ्या 21 तारखेला आपल्याला अगदी मैदानाच्या उजव्या साईडला आपण जो अड्डा तयार झालाय अगदी शर्यतींच्या नक्कीच जंगी शर्यती तुम्हाला तिथे बघायला मिळतील. सगळ्यात मोठे मोठे बैल कारण एक चांगला अड्डा आहे आणि एक्विरा इव्हेंटच्या माध्यमातून ती लाईव्ह तुम्हाला बघायला मिळेल, ड्रोन व्ह्यू तुम्हाला बघायला मिळतील आणि त्यासोबत तुम्हाला तिथे LED वॉल देखील बघायला मिळेल. मोठं आयोजन मित्रांनो, गेल्या कित्येक वर्षामध्ये 20 ते 22 वर्षानंतर नेरे गावामध्ये शर्यती होणार आहे आणि याचं श्रेय आम्ही सर्व ग्रामस्थांना देतो. जाऊया आता मॅचमध्ये, सामना इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. 12 चेंडू 30 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट 15.00. आता लढावं लागेल. या षटकावर बरंच काही डिपेंड आहे, या षटकावर बरंच काही अवलंबून आहे. या षटकामध्ये जर चांगली बॅटिंग झाली, 15 किंवा प्लस रन आल्या तर मॅच थोडी सोपी बनेल, परंतु या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली तर पेंद संघासाठी देखील सामना थोडा सोपा बनेल. परंतु क्रिकेटमध्ये सोपं काहीच नाही, एक एक धाव जमवणं, एक एक चेंडू डॉट फेकणं, सगळं काही चॅलेंज. हा खेळ चॅलेंजनं भरलेला आहे, हा खेळच अगदी खूप दमदार आहे, म्हणून तर या खेळाचे तुम्ही आम्ही दिवाणे आहोत. गोलंदाज सज्ज होत आहेत. सुजित पाटील मिस टायमिंग, आता तू घेणार का मी घेणार, दोघं अगदी एकमेकांकडे बघत बसले, जणू की ही पहिली भेट आहे. ज्या पद्धतीनं डेथला दोन यंगस्टर येतात तशाच पद्धतीनं अगदी मैदानामध्ये हे दोन खेळाडू एकमेकांकडे बसले आणि परिणाम तुम्ही बघितला की आज तोपर्यंत ड्रॉप झाले. क्रिकेटमध्ये कॉलिंग महत्वाचं असतं. हा झेल मी पकडणार, माझा आहे, हा कॉल महत्वाचा आहे. एक रन घेतल्यानंतर दुसरी धाव होईल की नाही, यस नो ऑर वेट, हे महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षण करत असताना ते कॉलिंग तुमचं महत्वाचं आहे. लेट कट केलाय, बॉल चांगला, फटका चांगला आणि इथे चेंडू चालला आहे. गोलीच्या गतीनं वेगानं सीमारेषा ओलांडत असताना आणखी एक संघर्षमय चौकार.
दहा चेंडू आणि आता रन पाहिजेत 25. मॅच ही देखील बनली आहे. आज काय सामने होत आहेत, जबरदस्त. आणखीन एक फटका खेळण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये. बॉलर आता स्वतः आलाय आणि त्याने सांगितलं हा झेल मी घेणार. आणि फलंदाज, दिस इज अ बिग विकेट, सर्वात मोठी, कारण दोन्ही संघाच्या विजयामध्ये कोण उभा होता तर अतुल, आणि त्या अतुलच्या खेळी सांगत. नवीन खेळाडू मैदानामध्ये आज नाराज खेळ अतुलनं खेळलं, तर या रखरखत्या उन्हामध्ये एक चांगला खेळ करणं हे तुमच्यासाठी नेहमी चॅलेंजिंग बनतं. आज आपण बघितलं तर प्रेम असेल, अतिश असेल, त्यानंतर धीरज आणि महेश. आज सोनूचं स्क्वॉडमध्ये इन्वॉल्व नाही आहे. आज रोशन शेठ कातारा देखील नक्कीच आपण या स्क्वॉडमध्ये इन्वॉल्व नाही आहेत. बरेच नवीन नवीन खेळाडूंना आता संधी दिली जाते, संघ घडवला जातोय. एक मोठी टुर्नामेंट येणार आहे. आपण मागील कालावधीमध्ये बघितलं, मागील महिन्यामध्ये गौरी स्पोर्ट्स नेवालेची ही टी टुर्नामेंट आपण बघितली, खूप सक्सेसफुल राहिली. एका बाजूला मैदानामध्ये पिंक जर्सी परिधान करणारं समाधान आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जिवा इलेव्हन गावदेव पेंदर यांची तुम्हाला एक मोठी चांगली टुर्नामेंट रजनी स्पर्धा, ज्याचं फर्स्ट प्राईज 1.5 लाख तुम्हाला बघायला मिळेल. मालिकावीर सरप्राईज आहे, काहीतरी नवीन तुम्हाला बघायला मिळेल. हुक केला आणि इथे बॉल चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पोहोचला आहे, खूप चांगला झेल इथे कॅरी केलाय. थोडा निराश होता खरं तर गोलंदाज, परंतु सुजित पाटील त्यांना माहिती होतं की हा थोडा चेंडू खराब होता आणि इथे मिळते विकेट. कधी असं वाटतं की फलंदाजी करणारा नेवाली संघ या मॅचवर हवी आहे, आणि कधी असं वाटतं की गोलंदाजी करणारा पेंदर संघ कमबॅक करतोय. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाणार प्रेम असं दिसायला लागलंय. 8 बॉल आणि 25 धावा ची गरज आहे विजयासाठी. सामना रंगणार, मैदानामध्ये तुंबल युद्ध बघायला मिळणार. दोन्ही संघ लढणार, प्रयत्न करणार आणि आपला विजय संपादन करणार, आणि त्याच्यासाठी चाललेली चढाओढ. आज देखील दोन संघ तुम्हाला क्वालिफाय होताना बघायला मिळतील. काल दोन संघ क्वालिफाय झाले. काल आपण चन्मन करंजाडे आणि डांगरणेश्वर मोरबे लांब खेळायचं होतं, परंतु बॉल हवेमध्ये ऑन हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक संपादन करत असताना स्पर्धेमध्ये सुजित पाटील. नक्कीच खूप चांगलं संगीत. आता थोडंसं इंस्टाग्रामला ट्रेडिंग आहे की तुमचा फोटो टाका, 1918 साल टाका आणि जो सॉन्ग येईल ते त्याच्यावर थीम ठेवा. नवनवीन ट्रेडिंग असतात. मी PSI कातारा साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर या. आपल्याला आमंत्रित केलं जातं आणि त्यांच्यासोबत सूरज पवार हे देखील आले, त्यांना हे देखील विनंती आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॉल चालला, गॅप शॉट सिलेक्शन, दोन खेळाडू बॉलच्या पाठीमागे आणि शेवटपर्यंत, परंतु तोपर्यंत बॉल सीमारेषा ओलांडतोय. खूप मोठं चेस होत दोघांसाठी आणि बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. 4 धावांकरता हा चौकार फार महत्वाचा ठरलाय. आता फलंदाज मैदानामध्ये तुम्ही पाहतायत सध्या महेंद्र पाटील, जुने जाणकार खेळाडू, आणि त्यासोबत पार्थ पाटील वर जबाबदारी. आता 6 मध्ये पाहिजेत 21 रन. तुम्हाला प्रथमेशला बघायला मिळतो, त्यांचे सातत्यानं रील चालूच असतात.
त्यांच्या स्टोरी, ते जॉबला असले तरी ते स्टोरी टाकतात मैदानामध्ये. आता आपण जाणार आहोत सहा मध्ये पाहिजे 21 रन. बी सिरियस, आता सिरियसली घ्यावं लागेल. आतापर्यंत झालं झालं, गेलं गंगेला मिळालं, होऊन गेलेल्या गोष्टी तुम्ही त्यामध्ये काहीच बदल करू शकत नाही, परंतु येणाऱ्या बऱ्याच गोष्टी आपल्या हातामध्ये असतात. लढावं लागेल, लढवय्या बाणा आपल्याला इथे नक्कीच दाखवावं लागेल. हर्षद बोईर हा गोलंदाजीसाठी आलाय. त्यानं जे 3 षटकार लागले होते, 19 धावांची इनिंग जी त्याने दाखवली होती 6 बॉल मध्ये, आता त्याच जवळ बॅलन्स राहिलेत. आता 6 मध्ये 21 धावांची गरज आहे. कसा घडेल हा सामना, काय होईल या मॅच मध्ये, बरंच काही आव्हान मोठं यासाठी, कारण पॅनल्टी जी 5 धावांची त्याचं महत्व आता कळत असेल, परंतु हरकत नाही. सामना अजूनही हातामध्ये, जाऊ दिला बॉलला. खरं तर लेन पाहिली, लाईन पाहिली, अमोल काले एक आगले वेगळे त्यांचे ऍक्शन असते. ते त्यांचा डावा पाय दूर करतात थोडस, त्यानंतर थोडे सेट होतात आणि तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला प्रथमेशला बघायला मिळेल रिस्टार, जो तुम्हाला बघायला मिळतो. एरर चेंडू आणि धावांमधील अंतर 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. गोलंदाज तयार आहेत आक्रमण करण्याचा प्रयत्न. एज लागले बॉल चालला पाठीमागे, चला सुदैव की पहिल्याच अटेम्प्ट मध्ये बॉल थांबला महेंद्रला. आता स्ट्रायकर इन कडे येण्याची संधी, अनुभवाचा वापर आपला करावा लागेल. क्रिकेटमध्ये फक्त मोठ्या फटक्यानंच रन केले जाऊ शकतात असं काही नाही. मोठे फटके तुम्ही ताकदीनंच नव्हे तर टेक्निकने देखील खेळू शकता. आता महेंद्रला मैदानामध्ये प्रयत्न करावा लागेल. सामना बनेल, इथूनही बिघडला नाही आहे. मॅचमध्ये दोन्ही टीम येईन आहेत. अजूनही सामना फेंद्रला देखील माहिती आहे, इथूनही सामना जिंकला जाऊ शकतो. इथूनही नेवाली संघाला देखील माहिती आहे, इथून सामना जिंकला जाऊ शकतो. 5 मध्ये पाहिजे 19. कोण मारणार बाजी? गोलंदाज सय्यार अवे फ्रॉम द बॉडी दूर खेळण्याचा प्रयत्न. मानसिकता साफ आहे, अवे फ्रॉम द बॉडी. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. सलग 2 अवांतर चेंडू तुम्हाला बघायला मिळत आहेत. मानसिकता साफ आहे, फलंदाजांच्या झोन पासून चेंडू दूर ठेवायचा. आता डीप आपण बघू शकता, स्क्वेअर लेग वाईडिश मधून जो खेळाडू आतमध्ये बोलवलाय आणि कव्हर्स मध्ये फिल्डर तुम्हाला बघायला मिळेल. प्रहार केला, उंच उडालाय चेंडू, खूप दूर आहे क्षेत्ररक्षक, खूप दूरवरून आले. क्या झाले असते तर सुंदर जेल झाला असता, परंतु महेंद्र काय करतायत मैदानामध्ये? तुम्ही दुसऱ्या धावेसाठी निघाले, एंड सोडला होता, परंतु पाठीमागे ते भगत बसले आणि परिणाम बघितला. नजर हटी दुर्घटना घटे, खेळाडू धावाद. नवीन खेळाडू होता मैदानामध्ये नितेश. नितेशला तुम्हाला बघायला मिळेल 4 मध्ये पाहिजे 17 धावा. आठवा तो मागचा सामना, आठवा त्या सामन्यामध्ये झालेला संघर्ष. ते करू शकतात तर आम्ही का नाही, हा प्रश्न स्वतःला विचारावा लागेल फलंदाजांना आणि लढावा लागेल. गोलंदाजी फार सुंदर झाली आहे, त्याची तर स्तुती व्हायलाच हवी, कारण स्पेशली 9 धावाचं जे षटक होतं क्रिश कोपरकरचं ते फार महत्वाचं राहिलं. आणि सुजित पाटीलला देखील 9 धावांचं षटक फेकलं होतं, परंतु महत्वाचं राहिलं 3 विकेट आणि विकेट हॅट्रिक जी घेतली तिथे संघाला बराच सामन्यामध्ये यश मिळालंय. बघायचंय अंतिम उर्वरित 4 बॉल शिल्लक आहेत, 17 रन पाहिजेत. कसा लढेल फलंदाज मैदानामध्ये करावा लागेल. युद्धनीती सांगते, शत्रूला वार केल्याशिवाय परतायचं नाही. जरी पराभव झाला तरी चालेल, परंतु आपण आपली तलवार चालवण्यापासून वंचित राहायचं नाही. मैदानामध्ये आपण जाऊया. गोलंदाज सज्ज होत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. 4 मध्ये पाहिजे 17. खूप चांगला फटका खेळला, परंतु सरळ हातामध्ये आणि खेळाडू होतील झेल बाद. मध्ये रणनीती महत्वाची असते, फलंदाजचा टान्सचा फुटवर तुम्हाला माहिती पाहिजे. प्रेम बघितलं आपण, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर होता, तर शॉर्ट लेग मध्ये बोलवला आणि जो खेळाडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये होता तो कव्हर मध्ये पाठवला आणि ही रणनीती जी आखली गेली त्याच्यामुळे हा षटकार वाचला गेला आणि त्याच्यामुळे मॅच देखील वाचली गेली. 3 मध्ये आता पाहिजे 17 धावा.
3 मध्ये 18, 3 मध्ये 19, 3 मध्ये 21 पंथाना मी बघितलेत का 3 मध्ये 17 बोलतील. बघायचं मैदानामध्ये येणारा काल आणि वे, कालाच्या मनात काय वे काय सांगेल. 3 मध्ये पाहिजे 17 नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. प्रेम नावासारखं कार्य करावं लागेल. 3 मध्ये 17 प्रहार केलाय. हा बॉल महत्वाचा होता. कॉल करत असताना आपण सांगितलं की इझी घे, कारण याचं कारण कोणती चुकी आता इथे करायची नव्हती. सामना आता संपूर्ण पद्धतीने झुकला गेलाय. 2 मध्ये पाहिजे 16 धावा. सुरुवातीच्या षटकामध्ये ज्या 4 धावांचं षटक आलं ते थोडं महागड पडलं. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवर षटकार आला, रन आल्या नाही. त्यानंतर नंतरचे 5 बॉल ते महागड पडलं आणि आता हा षटकार जाता जाता परत वेळ गेली, सत्ता गेली, शहाणपण संपलं. आणि तसं क्रिकेटमध्ये वेळ निघून गेल्यानंतर आलेले षटकार हे फक्त एंटरटेनमेंट ठरतात. आता त्यांचं महत्व राहिलं नाही कारण आता उशीर झालाय. आता 1 चेंडू 10 धावा. प्रेम पॅनल्टीच्या 5 धावा बरंच काही सांगून जातील. शेवटचा चेंडू आणि खेळाडू जात आहे झेल बाद आणि 9 धावानं हा सामना जिंकला. टीम जिवा 11 गावदेव पेंदरनं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक गौरी स्पोर्ट्स नेवाली संघ. खरं तर आज थोडा उशीर झाला परंतु पुढच्या स्पर्धेमध्ये वेळेवर पोहोचा. पॅनल्टी घेऊ नये का हे आम्ही तुम्हाला विनंती करू आणि देणार होता तर आपण मॅन ऑफ द मॅच.